तुम्ही सांगता की विद्यार्थी असणे जीवनाचा सर्वात सोपा भाग आहे पण आपण पाहतो कित्येक तरुण तणाव आणि उदासीनतेच्या तावडीत सापडतात आणि त्याचा सामना करण्यासाठी ते वेग वेग वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात जसे की दारू मादक पदार्थ अश्लीलता इंटरनेट इत्यादी आणि त्यांना वाटतं की त्यांची यातून सुटका होईल मला माहित नव्हतं की इंटरनेट अंमली पदार्थांसारखं आहे <laughs> <laughs> तर हे कसं हाताळावं मी ऑलवेज माझ्याकडे पण कधी कुठले पदार्थ किंवा पेयाने नव्हे आणि तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की कुठलंही उत्तेजक कुठलीही उत्तेजक वस्तू जे तुम्ही बाहेरून घेता मुळात हे सर्व प्रकारचे मानवी अनुभव हे आतूनच निर्माण होत असतात प्रश्न केवळ हा आहे की तुम्ही पुशस्टार्टवर आहात की सेल्फ स्टार्टवर आहात यामधली कोणती टेक्नॉलॉजी उत्तम आहे सेल्फ स्टार्ट सेल्फ स्टार्ट हो तर जर मी तुम्हाला शिकवलं समजा की मी तुम्हाला शिकवलं की तुम्ही इथं बसून सहज परमानंद अनुभवू शकता कॉलेज कॅम्पसमधल्या कुणाहीपेक्षा जास्त धुंदीत असू शकता आणि त्याचवेळी तुम्ही पूर्णपणे जागरूक आहात तयार व्हाल का, का यासाठी हो हे ट्राय करायचं का तुम्हाला पूर्णपणे धुंद आणि पूर्णपणे जागरूक तयार व्हाल का तुम्ही हे पहा तुमची दारू आणि मादक पदार्थांमध्ये एक मोठी अडचण ही आहे की हा नैतिकतेचा प्रश्न नाही आहे हा जीवनाचा प्रश्न आहे कारण त्या गोष्टी जीवनाचा नाश करतात हे काही नैतिकता नव्हे ना की हे उचित आहे हे अनुचित आहे मुद्दा हा नाही आहे मुद्दा हा आहे की हे तुम्हाला असमर्थ बनवतं अनेक प्रकारांनी इस्रायली शास्त्रज्ञ होता जो गांजा किंवा भांग यांवर रिसर्च करत होता अठरा वर्षांपेक्षा जास्त अमेरिकेच्या ड्रग्ज आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने त्याला मोठ्या प्रमाणात गांजा पुरवला आणि तो प्रयोग करत राहिला पण अठरा वर्षात त्याला कोणताच लक्षणीय शोध लावता आला नाही आणि ऐंशीच्या दशकात जेव्हा अमेरिकन एजन्सीज मादक पदार्थांविरुद्ध गल्लोगल्ली लढा देत होते त्यांनी आपलं धोरण बदललं साऊथ अमेरिका आणि मेक्सिकोमधील मादक पदार्थ सप्लायर्सबरोबर त्यांनी थेट रस्त्यावर लढण्याचा निर्णय घेतला तर ते म्हणाले कुणीतरी म्हणालं हे बरोबर नाही आहे तुम्ही या माणसाला इतका मोठा साठा पुरवला आणि आपल्याला माहीत नाही आहे की तू काय करतोय कारण अठरा वर्षांच्या संशोधनं त्याने काहीच केलं नाही मग तो शास्त्रज्ञ इस्रायलला परत गेला इस्रायल सरकारने त्याचं काम पाहिलं आणि त्याला गांजाचा आणखी मोठा साठा पुरवण्याचं ठरवलं आणि आणखी तीन चार वर्षात त्याने हे शोधून काढलं तो या निष्कर्षाप्रत पोहोचला त्याला कळलं की मानवी मेंदूमध्ये गांजाचे लाखो रिसेप्टर्स आहेत मग त्याने हा प्रश्न वेगवेगळ्या तज्ज्ञांसमोर मांडला मानववंशशास्त्रज्ञांनी हे पाहिलं आणि ते म्हणाले की प्राचीन काळात कदाचित प्रत्येक मानव याचा वापर करत असेल म्हणून मेंदूमध्ये हे रिसेप्टर्स आहेत मग ते म्हणाले की हा मूर्खपण आहे कारण जगात असे खूप प्रदेश आहे जिथे गांजाच नाही पण एका एस्किमोकडे सुद्धा गांजाचे रिसेप्टर्स आहेत जेव्हा की त्याने ही गोष्ट कधी पाहिलीच नाहीये मग खूप काही घडलं त्यानंतर न्युरोलॉजिस्टनी हा निष्कर्ष काढला ते म्हणाले मानवी मेंदू सतत मादक पदार्थांची वाट पाहत असतो अशा गोष्टींची ज्या नशा निर्माण करतात पण बाहेरून या पदार्थांची वाट न बघता हे आताच निर्माण केलं जाऊ शकतं म्हणून हे रिसेप्टर्स आहेत तर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला नेहमीच माहीत होती मी तुम्हाला दाखवू शकतो मी नेहमीच धुंद असतो पण तुम्ही माझे डोळे बघा मी नेहमीच धुंद असतो पण तितकाच जागरूक सुद्धा जितका इतर कोणी या जीवनाची धुंद अनुभवली नसेल तर तुम्हाला तल्लीन होऊन जगण्याची जाणीव कधी होणारच नाही जोपर्यंत तुम्हाला बेभान होऊन स्वतःला झोकून देता येत नाही तोपर्यंत आयुष्यात तुम्ही मोठी पावलं उचलणार नाही नेहमी अर्ध्या पावलाने तुम्ही चालत राहणार केवळ तेव्हा जेव्हा दुःखाचं भय नसेल कारण तुम्ही धुंद मग्न आहात आणि तरी पूर्णतः जागरूक यामुळे नाही की तुम्ही अशा मादक पदार्थांचं सेवन केलंय जे तुमचं भान हिरावून घेतात पण यामुळे की तुम्ही ही सिस्टम या मानवी यंत्रणेला तिच्या कार्यक्षमतेच्या उच्चतम पातळीवर ठेवलंय आता ती सर्वार्थाने स्वयंपूर्ण आहे नेहमी परमानंदात आणि मग तुम्ही या मादक पदार्थांचा विचारच करणार नाही